मुंबईला जी काही थ्रेट आलेली आहे ती आम्ही अतिशय गंभीरतेने घेतली आहे, त्याची पूर्ण चौकशी चाललेली आहे। मी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांना हे सांगितलेलं आहे की त्याबद्दलची आवश्यक ती माहिती ही तुम्हाला द्यावी आणि तुमच्या मार्फत जनतेला द्यावी, त्याबद्दलचं ब्रीफिंग हे ते स्वतः त्या ठिकाणी वेळोवेळी करतील। मला असं वाटतं की कुठलीही थ्रेट आल्यानंतर ती गंभीरतेने घेतली पाहिजे, तशी गंभीरतेने ती घेतली आहे। मुंबई को जो थ्रेट आई है उसको हमने गंभीरता से लिया है, उसकी तफ्तीश चल रही है, अलग अलग एजेंसी से और राज्यों से भी बात चल रही है। मैंने मुंबई पुलिस कमिश्नर को ये कहा है कि उसमें आवश्यक जो जानकारी है वो आपको और आपके माध्यम से जनता को मुहैया कराए। मुंबई के पुलिस कमिश्नर इस बारे में सारी जानकारी आप तक पहुंचाएंगे, हम लोग इसके ऊपर गंभीरता से काम कर रहे हैं। इसीलिए मैं ये कह रहा हूँ कि इस बारे में सारी चीजें ये पुलिस कमिश्नर आपको बताए। सर गोविंद दादा 5% है कि गोविंदाला 5% आरक्षण नहीं है, साहसी खेल म्हणून ज्यावेळी त्याला मान्यता मिळेल सर्व प्रकारच्या खेळाडूंना 5% आरक्षण आपल्याकडे आहे। खेळाडूचा दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानक तयार होतील। एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेलं म्हणून त्याला ते आरक्षण दिलेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक हा घेतलेला निर्णय आहे, साहसी खेळ म्हणून ज्यावेळेस त्याला मान्यता मिळेल आणि त्याच्या तशा प्रकारच्या स्पर्धा ज्यावेळेस आयोजित होतील त्या स्पर्धांमध्ये जे खेळाडू खेळतील त्यांना तशा प्रकारचा लाभ मिळेल याची सगळी मानक तयार करावी लागतील। त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक या संदर्भात संभ्रम तयार करतायत आणि दुर्दैवाने काही माध्यमं देखील या संदर्भातली पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहितीवर लोकांमध्ये कुठली तरी एक चुकीची भावना तयार करतायत। मला असं वाटतं या संदर्भातलं जे काही मी सांगितलंय त्यातनं हे निश्चित स्पष्ट झालं असेल।